कोणत्या ना कोणत्या पदार्थांमध्ये आपण दह्याचा वापर करतो, परंतु घट्ट दही असते की पदार्थ छानच होतं. सुरेने कापतायीर आणि घट्ट मलईदार दही कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. घट्ट दही बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर म्हशीचे दूध घेतलेले आहे. हे दूध आपल्याला चांगले उकळून घ्यायचे आहे आणि यातील साय याच्यामध्येचही मिक्स करून घ्यायचे आहे. इथे दूध सारखे ढवळत राहायचे आहे. दूध आपल्याला साधारण 4 ते 5 मिनिटे उकळून घ्यायचं आहे. यामधील पाण्याचा अंश कमी होतो आणि दही घट्ट बनते. दूध उकळल्यानंतर थंड करायचे आहे, परंतु फारही थंड करायचे नाही, ते थोडेसे कोमट असले पाहिजे. आपण दुधात बोट बुडवू शकू इतपत ते थंड झालेलं पाहिजे. ज्या भांड्यामध्ये दही लावायचे आहे त्या भांड्यामध्ये आपण 2 चमचे दही घालायचं आहे आणि दही सर्व बाजूंनी याला असे लावून घ्यायचे आहे. नंतर कोमट झालेले दूध यामध्ये ओतायचे आहे आणि भांड्यावर झाकण ठेवून 4 ते 5 तास हे भांडं आपल्याला उबदार ठिकाणी ठेवायचं आहे. भांड्यावरील झाकण सारखे काढायचे नाहीतर दही बनण्याची प्रक्रिया थांबेल आणि दही लवकर तयार होणार नाही. 4 ते 5 तासानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपले मस्तपैकी घट्ट दही तयार झाले आहे. आपण ते सुरीने कापणार आहोत आणि चमच्यामध्ये घेऊन त्याच्या वड्या देखील पाडणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती मस्त असे घट्ट घट्ट दही तयार झालेले आहे. दही घट्ट होण्यासाठी दूधही तसेच घट्ट पाहिजे. दूध पातळ असेल तर दही घट्ट होणार नाही. आणि हो, दही तयार झाले की लगेचच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. दही जास्त वेळ बाहेर राहिले तर ते जास्त आंबट होते. इथे आपण दह्याच्या वड्या पाडून पाहूयात. वड्या देखील छान पडल्या जातात. इथे आपले सुरीने कापण्यासारखे घट्ट मलईदार दही तयार झालेले आहे. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि हो, कमेंट जरूर करा. तोपर्यंत धन्यवाद.